नमस्कार, कसे आहात? मी शीतलू, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा, आपले व्हिडिओ पाहत राहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. तर आज आहे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना खूप 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 साऱ्या मनापासून शुभेच्छा. तर आज सकाळची वेळ आहे, पटकन सकाळी आवरलेलं आहे, म्हणजे वैयक्तिक माझं सगळं आवरलेलं आहे. तर आज मी स्वयंपाकात काय करणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे, आणि प्लस देवपूजासुद्धा सगळी झालेली आहे, आणि ताट वगैरे रेडी करायचं आहे रक्षाबंधनचं. रक्षाबंधनना ओवळण्यासाठी ताट वगैरे मी तयार करणार आहे. तर सगळ्यात आधी ना मी आता स्वयंपाकाकडे वळते, कारण की बराच असा उशीर पण झालेला आहे आणि पटकन स्वयंपाक करायचा आहे. तर आज स्वयंपाकामध्ये काय करू हा विचार पडला होता, तर म्हटलं सकाळी सकाळी तर आता काय पॉसिबल होईल, तर मग आज छानपैकी अशी शेवयाची खीर, चपाती आणि भाजी असं करायचं माझा बेत ठरलेला आहे. आणि सकाळी आता घरातलं मी पटकन रक्षाबंधनचं आवरणार आहे आणि बाकीचं सगळं आवरणार आहे पटापट. आणि आपल्याला जायचं आहे मम्मीकडे आणि दादूला राखी बांधण्यासाठी. तर चला मी आधी काय करते, स्वयंपाकाची तयारी तुमच्याबरोबर शेअर करते, देवपूजा शेअर करते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते. तर चला आपण आता खिरीची तयारी करायची आहे. सकाळी सकाळी प्रश्न मोठा पडला होता की आज काहीतरी स्वीट करायचं म्हणून, तर आता काय स्वीट करायचं म्हणून म्हटलं शेवाय होतं माझ्याकडे, पटकन आणि झटकीपट अशी होणारी रेसिपी होती, म्हटलं चला आपण पटकन करायला घेऊया. तर कढई तापायला ठेवली, कढईमध्ये घातलं मी तूप, आणि तूप छान गरम झालं की यामध्ये माझ्याकडे होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या शेवया मी यामध्ये घातल्या, आणि मस्त खमंग वास सुटेपर्यंत ह्या आपल्याला शेवया तुपामध्ये छान भाजून घ्यायची. आता शेवया इकडे छान एका साईडला भाजत होत्या, तोपर्यंत मी दूधसुद्धा उकळायला ठेवलं होतं, मनुके पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेले होते. आणि आता दुधालासुद्धा छान अशी उकळी जवळजवळ फुटत होती, तोपर्यंत मी काय केलं, उकळी येत होती तोपर्यंत मी मला पाहिजे तेवढी मी त्यामध्ये साखर टाकलेली आहे. एक अर्धी वाटी वगैरे साखर मी यामध्ये घातलेली आहे. आणि तुपावरती शेवया पाहू शकता छानपैकी आता भाजत आलेली आहे, आणि खमंग याचा सुवासुद्धा सुटलेला आहे. तुम्ही इकडे पाहू शकता कलरवरून लगेचच कळतं की आपल्या शेवया कितपत भाजले असतील म्हणून. तर चला आता मस्त शेवया अशा खमंग होईपर्यंत भाजून तर घेतलेल्या आहे मी, आणि आता पुढची स्टेप मी तुमच्याबरोबर ती शेअर करते. तोपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी पटापट सबस्क्राईब करून घ्या बरं तुम्ही. तर चला आता दुधाला इकडं पाहू शकता छानपैकी अशी उकळी आलेली आहे. तर आता ह्या स्टेजला आता आधी थोडंसं दूध मी आटून घेते, कारण की खवा नाही घालणार, त्यासाठी दूध आटून घ्यायचं आहे आपल्याला बऱ्यापैकी तरी. तर आता हे पा मिक्स करून घेऊ, ढवळून घ्या. साखर छानपैकी अशी विरघळलेली दिसेल तुम्हाला. आणि इकडे जे मी शेवया घेतल्या होत्या त्या शेवया आता थंड करून घेणार आहे मी. गरम शेवया मी डायरेक्ट दुधामध्ये नाही घालत, थंड करूनच घालते. असं आपण आणि इकडे पाहू शकता तुम्ही की चपातीची सुद्धा माझी पीठ वगैरे मळून तयारी झालेली आहे. कोब चिरून ठेवलं होता, थोडंसंच करायचं होता, कारण की चपाती आणि खीर करायची होती, त्यामुळं मी कोबी थोडंसंच करायचं असं ठरवलं, कारण की भाजी आपली काहीतरी तोंडीसाठी पाहिजे होती म्हणून. तर जिरी कढई तापायला ठेवली, तेल घातलं, जिरी मोहरीची फोडणी टाकली, त्याच्यानंतर कढीपत्ता घातला आणि हळद आणि मिरची पावडर टाकली, आणि कोबी चिरलेला होता तो कोबी यामध्ये घातलेला आहे, आणि चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ घालायचं, आणि परत पुन्हा एकदा छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि खूप खमंग असा हा मसाला कोबी लागतो. मसाला कोबीची रेसिपी तर तुम्ही पाहिली असेलच, आणि हा साधा कोबी आहे. तर आता मीठ घातलेलं आहे, याच्यावरती वाफ काढून घ्यायचे, आणि पुन्हा एकदा आपलं दुधाकडे जाऊया. पाहता बऱ्यापैकी असं दूध आटत आलेलं आहे या स्टेजला तुम्हाला दिसत असेल. तर आता मला जसं पाहिजे होतं तसं दूध छानपैकी आटलेलं आहे, आणि ज्या तुपावरती शेवया भाजल्या होत्या त्या मी आता दुधात छानपैकी अशा मिक्स करणार आहे, आणि थोडशा आता दुधावरती ना ह्या शेवया शिजून द्यायच्या आहे. पहा आता मस्त आता मिक्स करून घ्यायचं आणि शिजेपर्यंत थोडासा वेट करायचा. झटकीपट रेसिपी आहे, गडबडीच्या वेळी जर काय गोडाचं करायचं असेल तर हे उत्तम पर्याय आहे, तुम्ही करू शकता. तर आता छानपैकी ढवळून घ्यायचं आहे, आणि बऱ्यापैकी आता दिसत असेल तुम्हाला की शिजत आलेलं आहे. दणकून अशी उकळी काढायची आहे, आणि घट्टसरपणासुद्धा जाणवायला लगेचच जाणवलेला दिसून येतो. तर पाहता जसं जसं शेवया शिजतील तशा तशा घट्टपणा आलेला तुम्हाला दिसतच असेल. तर आता ह्या स्टेजला मी काय करणार आहे, वेलची पूड घालायची आहे. बऱ्यापैकी आता वेलची मी यामध्ये घातलेली आहे, आणि पुन्हा एकदा छानपैकी शेवया उकळून घ्या, शिजून घ्या. दिसत असेल तो व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आता बऱ्यापैकी बरासा घट्टपणा यामध्ये आलेला दिसतो. यावरती आपण घालूया आता मी 1 ते 2 चमचे पुन्हा तूप घातलेलं आहे, आणि पुन्हा छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं.
घ्यायचं तर झाली आहे आपली खाण्यासाठी रेडी शेवयाची खीर। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, मनुके वगैरे घालायचे आहे। मनुके जर तुम्ही घालणार असेल तर मनुके खीर थंड होईपर्यंत वेट करा, नंतर न घाला, नाही तर काय होतं अशा वेळेस दूध फाटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे। तर चला खाण्यासाठी रेडी आहे शेवयाची खीर। टिफिनला सुद्धा देऊ शकता तुम्ही। तर आमच्याकडे आज खायला रेडी आहे रक्षाबंधन स्पेशल शेवयाची खीर आणि कोबीची भाजीसुद्धा रेडी आहे आणि चपात्यासुद्धा माझ्या या ठिकाणी झालेल्या आहेत। तर आता भाजीला वाप काढून घेतली की यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे। झाली आपली कोबीची भाजी रेडी। तर मसाला कोबीची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, कसा केला तो पण नक्कीच कमेंट करून सांगा। ज्यांनी पुणी पाहिला नसेल तर त्यांनी नक्कीच चेकआउट करा। आता या ठिकाणी खीर पाहू शकता छानपैकी अशी घट्ट सर झालेली आहे, व्यवस्थित असा हिला थिकनेस आलेला आहे। ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचे असेल तर नक्कीच घाला। तर आता चला मी चपाती करणार आहे। तर चपाती छानपैकी असे पीठ भिजलेलं होतं चपातीचं, या ठिकाणी चपात्या करायला घेतलेल्या होत्या छान 4 पदरी अशी। आतून तेल लावून मी चपाती तयार करते। एक दिवस चपातीचा व्हिडिओ तुमच्याबरोबरती नक्की शेअर करेन मी। छान अशा टम्म फुगतात मी केलेल्या चपात्या। चपात्या अशा सर्वांनाच येतात पण प्रत्येकाची पद्धत थोडी वेगवेगळी असते किंवा एकच असते। तर चपातीची तयारी झाली, पोळपट जेवढा आहे तेवढी छानपैकी अशी चपाती लाटून घेतली, तव्यावरती मी शेकायला ठेवलेली आहे आणि चपाती पूर्ण भाजायच्या आधीच तिला एका साईडने लगेचच तेल लावायचं, म्हणजे ना त्या चपात्या छान अशा टम्म फुगतात, जास्त करपायच्या नाही, अशा घाबवळ्या घाबवळ्या असून तेव्हाच तिला तेल लावायचं, म्हणजे छान चपाती मऊसूद राहते। तर चला आता चपात्या करून घेते मी। पाहता ही चपाती एवढी छान फुगली की मध्येच तिचं माझं उलथानं गेलं की तिची सगळी हवा बाहेर गेलेली आहे, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी। तर चला तर छानपैकी अशा मग लुसलुशीत चपात्या मी करून घेते आणि आता पुढची स्टेज स्वयंपाक तर झालेला आहे, बाकीचं सगळं आवरून घेते मी आणि पूजेची तयारी करते रक्षाबंधनची। तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा। तर पाहूया आता पूजा। तर आता या ठिकाणी देवपूजा झालेली आहे। दिवा म्हणताल तर मी इकडं आता ताट रेडी केलेला आहे आणि पाहू शकता इकडं ताट रेडी आहे। राखी घेतलेली काल खूप 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 शोधून असं दमले, परंतु ही मोत्याची राखी मला अशी आवडली, खूप सुंदर अशी वाटत होती आणि म्हटलं चला आता मी अशा 5 राख्या घेतलेल्या आहेत दादाला आणि दादूच्या मामाला आणि परत घरात अशा 2। तर अशा हे पा हे अशा मोत्याच्या राख्या मी घेतलेल्या आहेत। खूप पहिल्या राख्या खूप अशी व्हरायटी होती, ॲक्च्युली ना कन्फ्यूज होत होती की कुठली राखी घ्यावी ती, पण फायनली म्हणलं चला तर ही यामध्ये ना मोती वगैरे आहे आणि नाजूक आणि सुंदर अशी वाटली मला ही राखी, म्हणून मी ही राखी घेतलेली आहे। कशी वाटली नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा। आणि इकडं ताट रेडी आहे माझं आणि चला आता मला घरातलं रक्षाबंधन आवरायचं आहे आणि परत आपल्याला जायचं आहे आपल्या मम्मीकडे। तर आता चला आता हे असं ताट रेडी केलेलं आहे, सगळं असं साहित्य घेतलेलं आहे। तर अशा ह्या राख्या अशा मोत्याच्या खूप सुंदर अशा वाटल्या मला, म्हणून ह्या राख्या मी घेतलेल्या आहेत। तर चला आता इथं ठेवते मी, घरातलं रक्षाबंधन वगैरे आवरते। सेलिब्रेशन वगैरे आणलेलं आहे जानूला आणि जानूला काय गिफ्ट घेतलं याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। तर चला मी घरातलं पटकन आवरून घेते। तर चला घरातलं आवरलेलं आहे सगळं माझं आणि हे पाहतं इतकं गरम होत आहे ना की तुमच्याकडे गरम होत आहे का नक्की सांगा, कारण की ना पावसाळा तर चालू आहे, ऑगस्ट महिना पण चालू आहे, परंतु इतकं भयंकर गरम होत आहे ना का आमच्याकडेच होत आहे का तुमच्याकडे पण गरम होत आहे का हे नक्कीच कमेंट करून सांगा। आणि बाहेर असं भयंकर ऊन पडलेलं आहे। तर आता ना मी घरातलं पटकन सगळं स्वयंपाकाची तुम्ही तयारी पाहिली असेल, रक्षाबंधनचा सुद्धा कार्यक्रम आवरलेला आहे, ताट वगैरे रेडी केलेलं होतं, तर सगळं असं आवरलेलं आहे। तर आता मी घरातलं पण पटकन आवरून घेतलेलं आहे तुमच्याबरोबर, मी शेअर केलं पाठीमागं पाहू शकता सगळं क्लीन केलेलं आहे। तर आता आपल्याला जायचं आहे मम्मीकडं रक्षाबंधन सेलिब्रेशन करण्यासाठी। तर चला आता मी काय करते डायरेक्ट गेल्यानंतरच व्हिडिओ मी तिकडचं मी घेईन आणि तुम्हाला तिकडं काय काय होईल ते तुम्हाला दाखवेन। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओवरती पूर्ण पहा। नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तुम्ही नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रांना मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा। तुमचं नवीन कुणी असेल तर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 स्वागत तर आहेच आहे, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। तर मी ना आता डायरेक्ट व्हिडिओ मम्मीकडे गेल्यानंतरच घेईल, मध्ये रोडने नाही घेणार मी, कारण की ऊन पण भयंकर झालेलं आहे आणि ॲक्च्युली उशीर झालेला आहे। तर चला लेट्स गो, आपण जाऊया मम्मीकडे। आणि हां, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं की दादूची मावशी आलेली आहे आणि आमचा छोटासा
संग्राम पण आलेला आहे. तर तिकडं रात्री दादू रडून रडून अक्षरशः 11 वाजता दादूचे पप्पा दादूला सोडून आले मावशीकडं, तर तिकडं गेलेला आहे दाद्या. तर त्यामुळे मी आज आता एकटीच जाणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, डायरेक्ट गेल्यानंतरच मी तुम्हाला दाखवीलच. तर चला, आणि हा तुम्हाला हा जो टॅटू आहे हा टॅटूचा व्हिडिओ पण लवकरच मी तुमच्याबरोबरती घेऊन येणार आहे. कारण की ह्या टॅटूवरती सुद्धा एका ताईंनी कमेंट केलेली होती की तुम्ही टॅटूचा व्हिडिओ बनवा म्हणून, तर नक्कीच लवकरच मी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. काय होतं, हा कपल टॅटू आहे, दोघांनी मिळून टॅटू काढलेला आहे. तर मग टॅटू काढलेला आहे तर त्यासाठी दोघं अवेलेबल पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ माझा पेंडिंगच राहत आहे. कारण की ते ऑफिसला जातात, वेळ नसतो त्यामुळं. तर ओके, असं ते आपण वेळेत वेळ काढून मी हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन. तर प्लीज स्टे ऑन, तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता का पहा. तर चला आपण जाऊया, पहा किती गरम होते आता. तर चला, आणि हां, मी आता डायरेक्ट मम्मीकडे गेल्यानंतरच मी हा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करीन. मी मम्मीकडे गेल्यानंतरच मी हा व्हिडिओ घेईन तुम्हाला. तर रक्षाबंधनचा हा व्हिडिओ तर मी आजचा आहे, हा व्हिडिओ तर मी लगेचच अपलोड करणार आहे. आणि एक अर्धा तासात तर लगेचच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि उद्याचा रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ उद्या येईल. तर हा व्हिडिओ तुम्ही आजचा आहे, तर प्लीज कंटिन्यू करा आणि पाहून घ्या. उद्याचा व्हिडिओ खूप स्पेशल होईल.